पण एक गोष्ट खरी, तुम्ही कोणतंही युग बघा, सत्ययुग बघा, त्रेतायुग बघा, द्वापर युग बघा की कलियुग बघा, जेव्हा जेव्हा सुखा अनंत होतात तेव्हा ईश्वरच कोणाला शक्ती देतो आणि त्या शक्तीच्या आधारावर सुखा करणारा दूर जातो, सत्याचा विजय होतो. मला निश्चितपणे वाटतं की आज ज्या पद्धतीने राज्य गेले 2 वर्ष सुरू आहे, मग शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे, सारं मंत्रालय कोमामध्ये गेलं आहे, मंत्रालयामध्ये दारूच्या बॉटल हजारोच्या संख्येने सापडत आहे, धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अजून आपण वाटाण्याच्या अक्षणा गावल्या, धानाचं या संदर्भात बोनस दिलं नाही, कायदा सुव्यवस्थेची स्थिती हे चिंताजनक आहे. हे 2021 हे वर्ष हे आमच्या तुमच्या सर्वांसाठी चिंता करणारं होतं. कोरोनाची वैश्विक महामारी आल्यानंतर सुद्धा सरकार ज्या पद्धतीने स्वतःच्या हाताने स्वतःच पाठ ठोकटत राहिली, कुठेतरी एखाद्या सुप्रीम कोर्टामधल्या एखाद्या चांगल्या वाक्याचा उपयोग करून आम्ही उत्तम काम करतोय असं सांगत राहिली, मला वाटतं की शेवटी विरोधक म्हणून या सरकारला आम्ही अनेक प्रश्न जेव्हा उपस्थित करतो तेव्हा सरकारचा अवमान करावा ही आमच्या मनात भावना नसते. शेवटी तुम्ही बैमानीनी राज्यात आहात, जनतेने तुम्हाला निवडूनच दिलं नाही, तुम्ही सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं, संधी साधूपणा केला आणि या कारणाने जर तुम्ही राज्यात आला असाल तर अपेक्षा एवढीच आहे की या राज्यातली जनतेचे प्रश्न, समूहांचे प्रश्न, वर्गाचे प्रश्न, OBC राजकीय आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, शोषित वंचितांचे प्रश्न असेल ते सुटावेत. आता ते जर सुटत नसेल तर पुढच्या वर्षी एल्गार शंखनाद जनतेमध्ये आम्ही जाऊ, जनतेशी संवाद करू. शेवटी आम्ही जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी, प्रगतीसाठी जर आम्ही घडतो आहे तर जनतेच्या आशीर्वादाची ऊर्जा घेऊ आणि या सरकारच्या विरुद्ध घडू. आणि आमचा विश्वास आहे की जनता आम्हाला मतरूपी आशीर्वाद निश्चित देईल.